दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च रोजी साजरा केला जातो. गावातील सर्व महिला एकत्र येऊन मोठ्या उत्साहात संपूर्ण महाराष्ट्रात तसेच भारतात हा महिला दिन साजरा करतात. पण शिनोली गावात ग्रामपंचायतीच्या सरकारी कर्मचारी ग्रामसेविका यांची महिला दिनानिमित्त कार्यक्रमाला असलेली अनुपस्थिती आणि अंगणवाडी सेविकांनी साजरा केलेला महिला दिवस हा चर्चेचा विषय झाला आहे. 8 मार्च रोजी महिला दिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा केलं जातं. पण शिनोली गावात ग्रामपंचायतीच्या सरकारी कर्मचारी ग्रामसेविका यांची महिला दिनानिमित्त कार्यक्रमाला असलेली अनुपस्थिती आणि अंगणवाडी सेविकांनी साजरा केलेला महिला दिवस हा चांगला चर्चेचा विषय झाला आहे. त्यामुळे गावातील महिलांमध्ये असंतोष आणि नाराजीचं चित्र दिसत आहे. हेच नाराजी नाट्य काही महिलांनी स्टार महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे. जागतिक महिला दिनाच्या या कार्यक्रमासाठी कलावती पोटकुले, दर्शना गायकवाड, रुपाली तिटकारे, राजश्री भोकरे, रेशमा हेंगणे आणि गावातील विविध संघटनांच्या महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. नमस्कार सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शिरोली ग्रामपंचायत नसताना ही अंगणवाडी सेविका आणि सर्व महिलांना अंगणवाडी सेविकांमार्फत हार्दिक शुभेच्छा. अंगणवाडी महिला दिन साजरा करण्यापाठीमागे उद्देश आहे की महिलांना आज नुसतं कुठंतरी मेळावा आहे, मोर्चा आहे, कुठंतरी शासकीय राजकीय कार्यक्रम आहे त्याच्यासाठीच महिलांना यूज केलं जातं. तरी पण महिलांचं जी कर्तव्य आहे, महिलांची जी जबाबदारी आहे ती कशी पार पाडावी, मग त्याचं उद्देश म्हणून डोळ्यासमोर ठेवताना इंदिरा गांधी असेल, झाशीची राणी असेल किंवा आपल्या सिंधुताई सकपाळ असतील, परत आपल्या PSI आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहे, हा आदर्श त्या असणाऱ्या महिलांमध्ये घातला असता किंवा घातला तर आजच्या पुढच्या ज्या मुली आहेत त्या महिला होणार आहेत आणि त्यांना ते शिक्षण स्थानिक पातळीवर त्या महिलांनीही दिलं असतं. तरी पण यापुढे माझी अशी सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व ग्रामपंचायतींना सदस्यांना परत ग्रामसेविकांना तलाठ्यांना विनंती आहे की महिला दिन किमान वर्षातून एकदा येतो आणि हा साजरा झाला पाहिजे. नमस्कार, आज जागतिक महिला दिन त्यानिमित्ताने आमच्या अंगणवाडीच्या सेविका सौभाग्यवती पोटकुलेबाई यांनी आमच्या सर्व महिलांचा इथे महिला दिनाच्या निमित्ताने सन्मान केला त्याबद्दल त्यांच्या अगोदर मी आभार मानते. आज जागतिक महिला दिन आहे. सर्व महिलांना पहिला नंदू बोराडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, शिनोली.